तुमची हो डायरेक्टली या बरं मी सागर पवार प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मराठा महासंघ आज भारतीय मराठा महासंघाच्या सातारा जिल्ह्यातील संपूर्ण निवडी करण्यात आल्या महिला आघाडीची निवड करण्यात आली त्याबरोबर चित्रपट सेनेची स्थापना करून चित्रपट आघाडी पण स्थापन करण्यात आली आज भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आम्ही बरेच आंदोलन हातात घेणार आहोत आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत संजय राऊत या व्यक्तीने महाराज साहेबांवर जी टीका केली त्या टीकेला आम्ही पूर्ण तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो आणि संजय राऊत या व्यक्तीला आमचं खुलं आव्हान आहे त्याच्यात दम असेल तर त्याने या सातारमध्ये येऊन दाखवावं त्याला सातारा जिल्ह्यात फिरकू देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र कुशवाह मी भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आज भारतीय मराठा महासंघाची झंझावत सातारा नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात माननीय बन्सीदादा टोके आप्पासाहेब आहिर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आज बन्सीदादा टोके आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून सागरदादा पवार सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी ते काम बघत आहेत त्यांच्या आदेशावरून आज नियुक्तीचा कार्यक्रम सागरदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज करण्यात आला कार्यक्रम आम्ही करत असताना आज पहिल्यांदा संघटना कशी बांधली जावावी छत्रपतींच्या विचारानं आज सर्वजण एकत्र येऊन आम्ही सर्व धर्माची लोक कुठलेही जातीभेद न मानता आज संघटनेला महत्व देऊन आज बन्सीदादांचा शब्द आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरवण्यासाठी आज आम्ही संघटनेची उभारणी करत आहोत संघटना उभी करत असताना महाराष्ट्रात एक चांगल्या प्रकारची चांगल्या विचाराची व सामाजिक संघटना उभी राहावी म्हणून प्रत्येक तालुका अध्यक्षापासून संपूर्ण विभाग प्रमुखापर्यंत ते जिल्हा उपाध्यक्षापर्यंत आज नियुक्ती करण्याचा अधिकार संपूर्ण सागरदादा पवार व आज जिल्हा अध्यक्ष म्हणून मला देण्यात आला आज देत असताना आज जे महाराष्ट्रात जी आज प्रकार चाललेला आहे की छत्रपतींच्या नावावर कोणीही कोणत्याही पद्धतीनं आज जे बरगळता येईल ती बरगळते छत्रपतींची ताकद आज काय ती दाखवून देण्यासाठी आज आम्ही जागोजागी आज आंदोलनाच्या पवित्र्यात आम्ही आज उतरलेलो आहोत प्रत्येक गावात आज मराठा महासंघाचा कार्यकर्ता आंदोलन करत आहे आणि इथून पुढे ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांना ट्रिक्ट वॉर्निंग आहे तो जो संजय राऊत आहे त्याच्या विरोधात जिथे जिथे तुम्हाला आंदोलन करता येईल हा मराठा समाज असू द्या किंवा इतर कोणताही समाज छत्रपतींच्या आज जर पूर्णपणे छत्रपतींच्या जर विरोधात किंवा छत्रपतींच्या बद्दल आक्षेपीय शब्द जर बोलत असेल संजय राऊत तर त्यांना आम्ही आयुष्यभर विसरणार नाही जो त्या ज्या वेळेस गावल त्यावेळेस आम्ही त्याला आज मराठा महासंघाची ताकद आम्ही दाखवून देणार आहे ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी आम्ही निषेध त्या व्यक्तीचा करणार आहोत आज मराठा महासंघ हा सातारा जिल्ह्यात नव्हे उभ्या महाराष्ट्रात आज काम करत आहे छत्रपतींचा आशीर्वाद बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शाहू फुलेंचे विचार सर्वांचे विचार आणि राजमाता जिजाऊंचे विचार आज जे महिलांच्या बद्दल अन्याय झालेला आहे त्या संदर्भात आम्ही सुद्धा आज निर्भया पथकाची स्थापना मराठा महासंघातून करत आहोत आणि जा जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं मराठा महासंघ आणि सर्व पदाधिकारी त्याचा विचार करतील आणि अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद आम्ही आज मराठा महासंघाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात करू मी सीमा जितेंद्र निकम माझी जिल्हा सरचिटणीस म्हणून भारतीय मराठा महासंघामध्ये नियुक्ती झालेली आहे आणि आम्ही जिथे जिथे महिलांवरती अन्याय होतील जिथे जिथे अत्याचार दिसेल तिथे तिथे आम्ही महिलांचा पूर्ण संघ घेऊन महिलांसाठी आम्ही कार्यरत राहू रस्त्यावर वेळ पडलीच तर आम्ही रस्त्यावर उतरूनही काम करू संघर्ष करण्याची आमची जिद्द आणि तयारी आहे आणि मराठा महासंघातून आम्ही जे जे महिलांसाठी सहकार्य करता येईल ते सहकार्य करण्याचे पूर्ण 100% प्रयत्न करू जी आता छत्रपतींच्यावरती जे टीका होती महिला म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे ही टीका खूपच म्हणजे त्या ह्यांना आपण शब्दच नाही आहेत त्या व्यक्तीला आपण बोलण्यासारखे की त्या व्यक्तीने अशी टीका केली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि अशा व्यक्तीने अशी टीका करणं ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ह्या टीकेला आम्ही पूर्ण विरोध करतो.